मी भक्तच आहे आणि कुशेगावांचा आशीर्वाद आपला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भेटेलच या हिसाबाने मी आलो होतो आणि 100% तुम्हाला देवानी देवावरची श्रद्धा फळाला आली आणि शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ज्या मैदानाच्या गुलालासाठी बैलगाडी मालक चटत असतो वर्षभर तो गुलाला तुमच्या अंगावरती प्रथम क्रमांक नक्की देवी शक्तीचा एक तुम्हाला साक्षात्कार झाला आहे हो मी येतानाच शिवागिरी महाराजांचं दर्शन घेऊनच मैदानाला आणि येताना वाड्याला एक वाडेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचं पण दर्शन घेऊन आणि मला परत आम्हाला राजा आणि हरण्याची जोडी पळताना दिसेल मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की बाबू साहेब आणि आजू ड्रायव्हरनी जर ठरवला गेलीची गाडी पळवायची तर मी 100% त्याला राजी होऊन हीच गाडी पळवतो चालते धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला कुशेगावच्या आधी आपण एक मैदान कुठेशन करे त्यांची इंटरव्ह्यू घेऊन गाडी पळू आणि ती मायनीला पळवली मायनीला एक नंबर केला गाडीने छकड्या छकड्याच्या अंतरात आणि तोच नियोजन आम्ही आज ठरवलं बिंदूर नंतर आता ही छकडी शर्यतीमध्ये आपला हरण्याना नाव करते कसं वाटतंय दोन्ही क्षेत्रात तुम्ही मुंबईकडेही खेळता आणि इथेही खेळताय आता मी स्थानिक राहणारच मुंबई कोकणातला आहे त्याच्यामुळे माझा कोकणातला छकडीचा बैलगाडीची रेस असते त्याच्यामुळे मी तिथं लहानपणापासून त्या शर्यतीमध्ये तर माझा पारंपरिक खेळ मी माझा सोडू शकत नाही पण मी तिथेही सज्ज होतो आणि मला इकडच्या खेळाची या फायनलची यात्रेचे आयोजन नियोजन चांगले असल्यामुळे मी तोही या घेतो आणि मला ही आवडतं गाडी कुणी चालवली आज आज गाडी अच्युत ड्रायव्हरनी चालवली अच्युत ड्रायव्हर काय कसे आज गट पास केला असे मी त्यानंतर फायनल कशी जोडी पळाली हरणे आणि राजाचे वापस पळाली एकदम पायरा कसं काय जुळून आला एकंदरीत सगळं आम्ही महिन्यात आधी गाडी हाणून बघितलेली त्यानंतर आम्ही नियोजन केलं कुशेगावचं नियोजन केलं होतं परत त्या गाडीवरती मोठ्या एखाद्या मैदानात बसायची इच्छा का मालकांचं एकंदरीत कुशेगाव ग्रामस्थांनी केलेलं नियोजन यात्रा कमिटीने केलेलं नियोजन कसं होतं एक नंबर चांगल्या सुटत होत्या एकदम पारदर्शक मैदान झालं एक नंबर